गाइस, कैसे गए? नमस्कार एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो। एंड आपको थंबनेल और जो वीडियो का प्रीव्यू था वो देख के तो आपको पता चला ही होगा कि हम लोग कहाँ पे आए हुए हैं, बट फिर भी मैं आपको बताना चाहता हूँ कि हम लोग कहाँ पे है वो। तो ये हम लोग आए हैं वसई में, एक जगह जो कि बहुत ही फेमस है, वसई फोर्ट, वसई किला, जो कि बहुत एंशियंट टाइम से है यहाँ पे। सो मुझे यहाँ के बारे में कुछ इतना आइडिया तो है नहीं, आप पीछे देख सकते हो बहुत ही बड़ा किला है। एंड रिसेंटली यहाँ पे एक लेपर्ड पकड़ा गया था, अगर आपको पता रहेगा तो, अगर आप न्यूज़ वगैरह देखते रहोगे तो, जो वैसे विरार वाली पब्लिक है उनको पता ही रहेगा ये ऑलमोस्ट इस चीज़ के बारे में। सो आज हम लोग आए हैं यहाँ पे कुछ चीज़ें एक्सप्लोर करने के लिए। एंड साथ ही साथ हम लोग ने क्या लाया है पता है आपको? मैं आपको दिखाता हूँ आगे जाके, सो आपको आइडिया आएगा कि हम लोग यहाँ पे स्पेशली क्यों आए थे। एक चीज़ है कि हम लोग आए थे यहाँ पे आम तोड़ने के लिए, पर सीन ऐसा है कि अभी मई का स्टार्टिंग है, आज फर्स्ट मई है, महाराष्ट्र डे, एंड आज मुझे ऑफ तो नहीं, मतलब ऐसा लीव तो नहीं मिला, बट आज मेरा वीक ऑफ है, वीक ऑफ वेनेसडे थर्सडे को मेरा वीक ऑफ है। सो आज हम लोग आए हैं यहाँ पे वसई किला में। एंड बाकी पता नहीं मेरे दोस्त लोग कहाँ पे गायब हो गए, मैं उन लोगों को बोल रहा था कि मैं वीडियो शूट करता हूँ, मेरे को व्लॉग बनाने का। एंड व्लॉग बनाने के रीज़न से मैं यहाँ पे रुका हुआ था, मैं देख रहा था पहले चेक करके कि कैसे आ रहा है वीडियो और कैसे नहीं। वो तब तक उन लोग कहाँ पे, इतना बड़ा किला है कहाँ पे ढूंढू, उन लोगों को समझ में नहीं आ रही, तो सिर्फ स्टार्टिंग ही, अंदर अंदर जाएंगे तो बहुत ज़्यादा ही बड़ा है। सो ये आप मेरे हाथ में देख सकते हो, ये है हमारी बेड, साइरम बॉयज वाली बेड है ये हमारी, हम लोग बिल्डिंग वाले पब्लिक ने ली थी 100-150 रुपये वाली, ऐसी टाइम पास बिल्डिंग में खेलने के लिए। तो आज हम लोग यहाँ पे क्रिकेट भी खेलेंगे थोड़े टाइम के लिए। एंड उससे ही मेन, तो जैसे मैंने आपको बोला कि हम लोग आम तोड़ने आए थे यहाँ पे, बट आम तो है नहीं वैसे यहाँ पे अभी, मतलब है बट वो अभी कैरी है, जो कैरी रहती है पहले आम पकने से पहले, तो कच्चे आम है यहाँ पे। तो मैं सोच रहा हूँ तोड़े या नहीं तोड़े पता नहीं, अभी आधी पब्लिक बाहर गई है 2-3 जन और 2 जन अंदर गए हैं। सो देखते हैं आगे क्या करेंगे, बट ये ब्लॉग देखने के लिए आपको मज़ा आएगा क्योंकि इसमें कुछ अलग होने वाला है। हम लोग सब दोस्त लोग, फ्रेंड्स लोग मिलके यहाँ पे क्रिकेट वगैरह खेलेंगे और थोड़ा बहुत आपको मैं ये एक्सप्लोर करके भी दिखाऊंगा कि यहाँ पे कैसे क्या है। और अगर यहाँ पे आना रहेगा आपको, क्योंकि यहाँ पे फोटोशूट वीडियो शूट बहुत ज़्यादा होते हैं, सो मैं आपको वो भी दिखाऊँगा। सो गाइस आम्ही बाहेर इथे जरा टाइमपास केला, क्रिकेट वगैरह खेळलो 2-3 मिनिटांसाठी, खेळायचं ऍक्च्युअली मध्ये क्रिकेट तर बाकी आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की माझे फ्रेंड्स लोक आता आलेत, जरा श्वास लागतोय कारण का आम्ही तेच क्रिकेट खेळत होतो, बॉल घ्यायसाठी पडत वगैरह होतो, आणि खूप माझा आवाज येत असेल तुम्हाला। सो ते तुम्ही बघू शकता इथे, आपला व्लॉग अर्धा हिंदी अर्धा मराठीमध्ये। सो ह्या आहेत कैरी, जिसको आपण बोलते कच्चा आम, आणि हम लोग इधर है हमारी पब्लिक, 2-3 जन यहाँ पे है और एक मैं जो वीडियो बना रहा हूँ भाई, वीडियो व्लॉग। हाय कुठे बंधू, इकडेच आहे का? ये मुगली आहे हमारा, ये जो पूरे झाड बिड पे चलता है, देखो इसे।
कच्चेच पाहिजे पिके थोडे आंबे. बुली चढलाय वरती. आणि नको तिथे नको तिथे नाही जाऊ दे चढतोय बरोबर. हॅलो अरे हॅलो कुठची पण हॅलो एक दोन मजबूत असे जोरात हॅलो की पडतील असे. हा ते कच्च्या कैऱ्याच्याच सगळ्या आंबे आहेतच नाही का दिसतोय का गाईस तुम्हाला तो मलाच नाही दिसत कुठे गेलाय तो. हा बघा हात बघा त्याचा. थांब 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 खाली नको टाकूस रे असे. देखो गाईस कहा पे चढाय एकदम टॉप पे ए भाई शिवाय नको देऊस. हे बघा कॅच पकडतो इथून तो वरून टाकतोय आणि हा इथे कॅच पकडतोय. हे बघा हे बघा चार पाच पडले. हे बघ तुझ्या हाताच्या बाजूलाच बघ काय खाली बघ खाली बघ ना तुझ्या हाताच्या बाजूलाच बघ ना. हा बघ तुझे ते हात पकडलाय लेफ्ट वाला हात पकडलाय त्याच्या बाजूला पण बघ. तर बघा गाईस हा बघा हे असे असे आंबे कैरी आता सीधा गोनी मध्ये घेतोय. हे पडला हा बघ इथे अडकलाय लक्ष ठेवा. खाली बघ पायाच्या इथे हे खाली नको टाकूस खाली नको टाकूस. हे बेंच जरा एक मिनिट जरा हळू कर ना भाई. अरे मुंग्याच वरती हे पायाच्या इथे ही खाली खालची. हा 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 तोच तोच तो त्याला पण चार पाच आहेत. हा त्याच्या खालची पाणी तोडून मुंग्या पण मार सगळ्यांना सगळ्या मुंग्यांना मार तू. अरे ते खालची कार अरे मुंग्या चढल्या चालल्या भरपूर आहेत मुंग्या. तू टाकू नको डायरेक्ट टाकू नको बाबा पिशवीत टाक पिशवीत टाक व्यवस्थित. सो गाईज पाच मिनिटं पण नाही झालेत आम्हाला इथे येऊन म्हणजे आंबे काढताना. आणि हे बघा इथे हा बोल हा एक मिनिट साईडला बची जरा दाखव किती आंबे आहेत आपल्याकडे बघा इथे हे आणि हे पाच मिनिटात भेटलेत. ते पण एकाच झाडावरनं फक्त ते पण अजून बाकी आहेत खूप इथनं काढायचे. आपण पुढे जाऊया व्लॉग तुम्ही समजून घ्या जरा थोडा हिंदीमध्ये स्टार्ट केलाय मग मराठीमध्ये. तर मी ह्या साईडला येतोय राहुलच्या इथे. राहुल काय व्हिडिओ कॉलवर बिझी आहे का भा. आमचे आंबे काढून तर झाले आहेत आम निघाल घेऊ आम लोक एकही झाडसे निघाले मी आपको दिखातो बाद में कितने निघाले केवढे आंबे आपण काढलेत ते. आणि नंतर आंबे काढल्यानंतर आम्ही गेलो किल्ल्यामध्ये जिथे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलं एंट्रन्सच्या टायमाला जिथे आम्ही गेलेलो क्रिकेट खेळायसाठी. पण आतमध्ये सिक्युरिटीवाले अलाउड नव्हते करत आणि आम्ही फक्त मोजून पाच सहा जण आहेत पाच जण दहा पण नाही तर पाच जणांमध्ये कायच करणार आहे म्हणून ते बोलले म्हणजे तिथे अलाउडच नव्हतं करत खेळायला. तर आम्ही आता चाललो कुठे म्हणजे चिमाजी अप्पा मंदिर चिमाजी अप्पा ग्राउंड की मंदिर काहीतरी आहे त्याच्या मागे पण एक चांगला एरिया आहे मोठा खेळायसारखा. सो आम्ही आता तिकडे चाललो आणि तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो की तो एरिया कसा आहे आणि तिकडे टाईमपासला येऊ शकता तुम्ही फोटोशूट आणि क्रिकेट वगैरे खायला. आंबे जरा मी फटे एकदम आंबे ना सर एक काही रे एकाची डिक्की पूर्ण भरली तुम्हाला दाखवतो थांबा. एवढा कशाला वाजवतो मला नावच नाही माहिती कुठचा फोर्ट कोण पूर्ण. अच्छा वसे फोटोच आहे का. सो हा पूर्ण वसे हे आतमध्ये एवढं. सो गाईज हे जे पण तुम्ही बघता ना या फोर्टच्या आतमधलं स्टार्टिंग एरिया तो तिकडे आहे
ज्या मेन गेट मधून आपण जिथून एंट्रन्स केले ते त्याच्या आतमध्येच आहे सगळं एवढं मोठा हा फोटो आला इकडे पण फोटो आहे हा बघा इथे पण आहे नाही पब्लिक इथे व्हिजिटसाठी टुरिस्ट वगैरे लोक कोणत्या कोण येतात असं टाईप आणि आम्ही ज्या टायमिंगला निघालो हे दुपारचं टायमिंग खूपच खूपच जास्त होईल बाबा आठवडी मैदान मैदानच आणि हा आतमध्ये ह्याच्या मागे तुम्ही आता तुम्हाला दाखवून दाखव आम्ही इकडे आतमध्ये जाणार आहे क्रिकेट खेळायला सो आपल्याला गाड्या वाटतं इथेच लावायचे तर नाही तुम्ही मग आतमध्ये जायचं उतरा सो जिथे आम्ही जाणार होतो जहां पे आम्ही जाने वाले थे क्रिकेट खेलने के लिए वो देखो यहाँ पे वो जो पीछे एरिया दिख रहा है वो पूरा ओपन एरिया है ये साइड में सो तिकडे जाणार आहे आम्ही आता क्रिकेट खेळायला ही गोणी भरून आहे आंबे आणि अजून एक स्कूटी आहे हँडटॉक त्याची पण पूर्ण डिक्की भरली आम्ही आंब्यांनी आणि हे बघा आतमध्ये स्टॅच्यू आहे कोणाचे नाव काय लिहिले अच्छा सीमाजी अप्पा यांचा हा स्टॅच्यू आहे इथे मूर्ती खूप मोठी आहे ही पण आता मी 0.5 किंवा असे काढतोय व्हिडिओ म्हणून ती खूप लहान वाटते पण आहे खूप मोठी आणि इथे पण काहीतरी काम वगैरे चालू आहे वाटतं सो हे बघा आतमध्ये गाईस आता एकदम तो स्टॅच्यू जो होता तो तिकडे आहे आणि आता आम्ही इथे आलोय आणि हा पूर्ण आतमधलं हे झाड पण बघा मस्त वाटतंय मध्ये नारळाचं आहे की ताडाचं आहे काय माहिती कसलंय पण छान वाटतंय बघायला आणि हे आहे चिंच झाड याच्यावरती चिंच तुम्हाला दिसतात का हे बघा आणि खालती पब्लिक आहे इथे ते चिंच तोडतात जे व्हिजिटसाठी येतात आतमध्ये इथे आणि हा आपला पीच आहे बघा तिकडे तर आम्हाला त्या सिक्युरिटीवाल्याने तिकडे त्यावाल्या फोटोमध्ये आम्हाला सांगितलेलं की इकडे इकडे जावा इथे जागा आहे चांगली सो आता आम्ही इथे येणार आहे आणि इथे आम्ही क्रिकेट खेळणार आहे ठीक आहे आपली पब्लिक बघा इथे खालती आली आहेत क्रिकेट करून उतरत आहे हा दोघं जण अजून पुढे आम्ही 5 जण आणि 5 जणांमध्ये एवढ्या मोठ्या पीचवरती आम्ही खेळणार आहे इथे मागे पण मजा तरी येईल कारण का खूप दिवस झाले आम्ही खेळलो ना क्रिकेट आणि खेळायचो ते काहीतरी 8-9 महिने 5-7 महिने आधी ते फक्त बिल्डिंगमध्येच ते पण एकदम प्लेस प्लेस तर मजा नाही यायची एवढी वरती होतो आणि वरून इथून तिथे गेलो तिथून खाली उडी मारली तिथून तिथे तिथून इथे इथून तर इथे आलो आणि इथनं इथे आम्ही आलो आणि आता आपली पब्लिक पण इथे कैरी वगैरे तोडते थोडीफार हे बच्ची बॉल मार ना वरती मी तर बोलतो बॉल मार बॉलनी येतील बघ सगळे उठतील काय काय हे वाटव चल चल आपण जाऊया जा क्रिकेट खेळू चल जरा एवढी काय खास नाही लागत रे हां ती लालवाले लालवाले चांगला गोड लागतात रे हां बॅटिंगनी मार जरा टेस्ट पण करो बघू कशी लागते अरे कच्ची नको पाडू रे चुक्या कच्ची नको बोल लाल कुठे ही काय वय अरे मी इथे आलेलो जसं तुम्ही बघितलं इथे आम्ही लस्सी आणि गोळा खाल्लाय सो हिंदीमध्ये पण मी परत एकदा ट्रान्सलेट करतो आम्ही इथे लस्सी हम लोग ने यहाँ पे लस्सी और गोळा खाया और ये अंकल थे जिन्होंने ये लस्सी और गोळा खाया अंकल नाम क्या आपका राजेश अंकल राजेश अंकल का वैसे ही फोटो यहाँ पे सीमाजी अप्पा ग्राउंड यहाँ पे इनका गोला काय झालं का पेमेंट की नाही कोण काय बोलत होते सगळे शांत झाले खतम 3 जिते 3 अरे मॅच चा आपण रेकॉर्डिंगच नाही केली ए उया ए ओ ए ए उया ए माय नो या ओ अरे पण मॅच गाईज आम्ही आलेलो आता इथे राजोडी बीचवरती तुम्ही पाहिलं असेल आधी की आम्ही होतो चिमाजी अप्पा ग्राउंडवरती वसईपूरच्या बाजूला जे आहे तिथे तिथे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि जी घरटी वगैरे आम्ही जमा केली ते पण मी रेकॉर्ड केलं तुम्हाला नंतर बघायला भेटेलच नंतर नाही सॉरी आधीच बघायला भेटेल मी रेकॉर्डिंग तशी करीन प्रॉपर त्याच्यानंतर तिथे ऊन खूप होतं तर आम्ही नंतर प्लॅन केला की ह्या साईडला येऊ आम्ही राजवाडी बीच साईडला येऊ आणि बीचवरती क्रिकेट खेळू पण बीचवरती पाहिलं तर खूप जास्त लाटा आहेत सो नंतर प्लॅन चेंज झाला आणि विचार केला आम्ही की ग्लोबल सिटीला जाऊ
पण ग्लोबल सिटीला जाता जाता आम्ही इथे आलो. हे बघा तुम्ही इथे मागे पाहू शकता ह्या साईडला. तर इथे आम्ही ना दुसरी एक टीम होती, ती लोक इथे क्रिकेट खेळत होते. तर आम्ही जाऊन त्यांना असं विचारलं की मॅच लावताय का तुम्ही लोक. ती लोक 6 जण होते आणि आम्ही लोक 5 जण. सो आम्ही जराबरोबर मॅच लावल्या, 3 मॅच लावल्या, 4-4 ओव्हरच्या अंडरआर्म खेळत होते बॉक्स साईडमध्ये आणि 3 मॅच आम्ही जिंकलो. सो तो एक झाला. आणि तुम्हाला मी आंबे दाखवणार होतो, पण आंबेवाली गाडी त्याच्या गाडीत ना आंबे. अच्छा, सो तुम्हाला नंतर तुम्हाला दाखवतो मी. आम्ही आंबेच्या डिक्कीमध्ये ठेवलेत आणि हे बघा इथे इथे होते हे एवढे इथे ह्याच्यात जमा केलेत आम्ही. ही पूर्ण गोणी बघा एवढी मोठी आहे, एवढी एवढी आहे ही. सो ही पूर्ण आम्ही जमा केलेत. कमीत कमी 60-70 आंबे तरी असतीलच ह्याच्यात. आणि बाकी जी आहे ती दुसरी एक गाडी आमच्याकडे अँटॉप, तिची पूर्ण डिक्की आम्ही भरून ठेवली आणि अजून काढले असते पण काही आमच्याकडे ऑप्शन नव्हतं दुसरं. आणि सगळ्या ह्या कैरी आहेत, कैऱ्या आहेत, आंबे तर नाही आहेत. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जरा काय मजा वगैरे आली असेल, तुम्हाला एंटरटेन झालं असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, चला बाय बाय.